गोदावरी खोरे नामदेवरावजी पर्जने पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक नामदेवराव पर्जने पाटील अण्णा यांच्या 14व्या पुण्यस्मरणानिमित्त संवत्सर येथे अहमदनगरीतील साहित्यिक डॉक्टर संजय कळमकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे, गोदावरी दूध संघाचे संचालक राजेंद्र जाधव, कृष्णराव पर्जने, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, संजीवनी कारखान्याचे संचालक अरुणराव येवले, राहता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी नामदेवराव पर्जने पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉक्टर कळमकर यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश आबा पर्जने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आर्थिक आपण दहावीला मुलं पदवी करून पास करू किंवा बारावीला पदवी करून पास करू, पण उद्या ज्या वेळेस ते खरोखर या स्पर्धेला सामोरे जातील किंवा एखाद्या इंटरव्ह्यूला गेले तर तिथं कोणत्या मुलांना पाहू. आणि म्हणून ह्या मुलांमध्ये ती हिंमत, ताकद आणि ती परीक्षेला सामोरे जाण्याचं त्यांच्यामध्ये मनोबल वाढण्याचं काम आम्ही केलेलं आहे. त्यांच्या वाचनामध्ये विवेकानंद आले आणि त्यांनी ठरवलं अवघं 39 वर्ष जगलेला हा तरुण जगामध्ये प्रसिद्ध झाला आणि माझ्यासारख्या माणसाच्या मनात आत्महत्येचे विचार येतात त्यापेक्षा आपण आपलं गाव सुधरू. आज जगामध्ये अण्णांचं नाव आहे. फक्त विवेकानंदांमुळे आहे का पुस्तकामुळे आहे? म्हणून हे पुस्तकं तुम्हाला आयुष्य दाखवतील, पुस्तकं तुम्हाला दिशा देतील. म्हणून त्या दृष्टीनं आपण वाचन निश्चित वाढवलं पाहिजे. म्हणून तुमच्या संपन्न लायब्ररीज आहे या ठिकाणी तुम्हाला असे संस्था चालक भेटलेले आहेत की तुम्हाला म्हणाल ते म्हणाल त्या सुविधा देतील. इथली मराठी शाळा मी पाहिजे, तुला मराठी शाळा कुणी म्हणणार असत नाही. कॉन्व्हेंटच्या वर तिचा उभाव आहे. प्रवक्ता आबांना त्या बाबतीत आपण टाळ्या वाजून धन्यवाद देऊ. पण आनंद वाटला त्यांनी स्वतः सक्षम झाल्यानंतर तो नैतिक हक्क आणि दुसऱ्याला सांगण्यासाठी ठेवलेला. म्हणून तरुण तरुणींनी आजच्या या विज्ञानाच्या जगामध्ये आपली बुद्धी स्थिर ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही समाजामध्ये पाहता, काल परवा भैरूजी महाराजांनी आत्महत्या केली, अनेकांना धक्का बसला की जे महाराज व्याख्यानं द्यायचे दुःखात सुख कसं शोधावं त्यांनी आत्महत्या केली. मग माणसानं जगायचं कशासाठी? मला वाटतं मित्रांनो, कोणी संतांनी आत्महत्या केली म्हणजे मनुष्य धर्म मनुष्याचं आयुष्य वाईट आहे असं अजिबात नाही. त्यांनी आत्महत्या करण्याची अनेक कारणं असतील वेगळे. शेवटी तोही माणूसच होता की मी जे समाजासाठी करतोय समाज मला जर तसा प्रतिसाद देत नसेल तर ते विषण्ण झाले असते. कौटुंबिक कलातून त्यांनी आत्महत्याही केली असेल सांगता येत नाही. परंतु आपण आपलं मन स्थिर ठेवलं पाहिजे. आपण आपलं मन इतकं निडर बनवलं पाहिजे की मनुष्य जन्म हा आत्महत्येसाठी नाही, आत्मघातासाठी नाही, तो या समाजाच्या सेवेसाठी आहे. तुम्ही समाजाची सेवा करा तर या मनुष्य जन्माचं सार्थक आहे. आणि हे कधी आपण म्हणू शकतो? जसं विवेकानंद तरुण असताना म्हटलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये तरुण असताना ती ज्योत पेटली, तेवढेच आपण हे म्हणू शकतो. पण आपण नको ते आहारी जातो. ते आहारी जाणं आता बंद केलं पाहिजे. तुमच्या शाळेत मोबाईल वापरत नाही म्हणून तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. जर आपण मोबाईल वापरला नाही म्हणून काही जग उडालं काय वाटत? ऐकून घ्यायचं आणि विसरायचं असं नसून आमच्या ह्या ग्रामीण भागातल्या मुली मुलं फार हुशार असतात. फक्त त्यांना शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर मिळाली पाहिजे ह्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असतो. राजकारण कधी जमलं नाही, जमणार नाही जोपर्यंत अण्णांची मुलं ह्या परिसरामध्ये या नगर जिल्ह्यामध्ये आम्ही आहोत तोपर्यंत निश्चितच या ग्रामीण भागातले प्रश्न जे आहेत ते सोडवण्यासाठी कधीही पैशाचा विचार न करता या ग्रामीण भागातल्या जनतेसाठी आम्ही स्वतः वैयक्तिक लक्ष घालून आम्ही हे प्रयत्न करणार आहोत. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत. इथून पुढच्याही काळामध्ये अण्णांचे राहिलेले स्वप्न आम्हाला पूर्ण करायचे आहेत. आज जर आपण विचार केला ह्या ग्रामीण भागातल्या मुली सकाळी शेतामध्ये शेतामध्ये घास कापून शेणकूर करून आज इथे शिक्षणासाठी येत आहेत. निश्चित आपल्या कॉलेजने काही नियम घालून दिलेले आहेत, ते नियमांचं तंतोतंत पालन आम्ही इथं करत असतो. परंतु एखादा विकास करायचा म्हटलं हा विकास कसा खुंटला जाईल ह्या दृष्टीने सुद्धा कोणीतरी आडफाटी घालण्याचा प्रयत्न करत असतो.
परंतु आपण जर प्रामाणिकपणे काम करत असेल, कुणी कितीही त्याच्यामध्ये आडवे येण्याचा प्रयत्न केला तरी त्याला आम्ही घाबरणारे माणसं नाही आणि जे आहे ते सत्य आहे. त्याच्यामुळे व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, कितीही काही असू द्या, त्याच्या जे वाईट बातम्या येतात याचा आम्ही कधी विचार करणार नाही आणि करतही बसणारे, कारण विद्यार्थी स्वतः येतात, पालकांना इथला जो काही आत्मविश्वास आहे, आत्मविश्वासाच्या बळावरच आम्ही ही संस्था चालवत आहोत. नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, सौ शालिनीताई विखे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून अण्णांच्या स्मृतींना उजाळा दिला. महिला महाविद्यालयाच्या कृपासिंधू या नियतकालिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमास गोदावरी दूध संघाचे संचालक, कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुयोग चिंदे व प्राध्यापक दीपक कदम यांनी केले, तर उपसरपंच विवेक परजन यांनी आभार व्यक्त केले. डी न्यूज, शैलेश शिंदे, कोपरगाव.